आज गोरक्षनाथ टेकडे या पवित्र ठिकाणी जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय अविनाश राणे यांनी उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी जो निष्ठावान कार्यकर्त्यांचा मेळावा भरवला होता त्या मेळाव्याला आम्ही आमचे युवासेनेचे तालुका प्रमुख विकीभाऊ पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. पाठीमागल्या एक महिन्याभरापासूनच्या ज्या घडामोडी ज्या महाराष्ट्र राज्यात चालू आहे त्या अत्यंत दुःखदायक आहेत. मराठी माणसाचा मानबिंदू हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती अतिशय मेहनत घेऊन काबाड कष्ट करून स्वाभिमानाने जी शिवसेना संघटना बांधली त्या संघटनेच्या जीवावरती कोण पांटप्रीवाला कोण सायकल चोरणारा विविध प्रकारे खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री या पदापर्यंत गेले आणि ऐनवेळेस जेव्हा शिवसेना पक्षाला गरज होती तेव्हा गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसून विरोधी पक्षाला सामील झाले. आत्ता एक महिन्यापूर्वीची घटना अचानक विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे सर्व आमदारांना 30-35-40 आमदार काय असतील त्यांना गुवाहाटीला घेऊन गेले. आपण बघतोय आम्ही तर लहान आहोत आम्हाला 15-17 वर्षाचा मी माझं वैयक्तिक सांगायचं तर मी राजाभाऊ गुंजाळांचा कार्यकर्ता संभाजी शेटला मी तालुका प्रमुख असताना बघितलं. आमच्या आदरणीय शरदान्ना चौधरींना मी तालुका प्रमुख काम करताना बघितलं. आमच्या राजाभाऊंना मी काम करताना बघत असताना राजाभाऊंचं एक गणित होतं. शिवसेना पक्षचं काम करत असताना त्यांचा इतिहास असा सांगतो अण्णा साक्षीदार आहेत आदरणीय संभाजीराजे साक्षीदार आहेत 1990 किंवा 95 इलेक्शन असताना माझा जन्म 86 आहे त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब दांगट शिवसेना पक्षाकडून उभे होते आणि आदरणीय राजाभाऊ गुंजाळांचे सख्य चुलते तात्यासाहेब गुंजाळ हे जनता दलाकडून उभे होते. निष्ठा शिकावी तर अशा माणसाकडनं शिकावी. आदरणीय राजाभाऊ गुंजाळांनी त्यावेळेस स्वतःच्या सख्य चुलत्याचं काम न करता शिवसेना पक्षाचं काम केलं त्यांना घराबाहेर काढलं आणि तिथे बाळासाहेब दांगटांचा पराजय झाला आणि स्वतःच्या चुलत्यांचा फक्त 3-4 हजार मताच्या फरकाने पराभव झाला. आदरणीय अण्णा असतील संभाजी शेट तांबे असतील सुनीलजे मेहर असतील चंद्रशेखर कोराळे असतील राजाभाऊ गुंजाळ प्रसन्नांना डुक्के या सर्व मंडळींनी जे शिवसेना दिलीप शेठ डुंबरे साहेब आहेत आमचे या सर्व मंडळींनी शिवसेना जो पक्ष तळागाळापर्यंत नेला आणि त्यावेळेस शिवसेना पक्ष म्हटलं की कार्यकर्त्यांनो ती केसेस व्हायच्या दादागिरी व्हायची या सरकारची हुकुमशाही असायची आणि ह्या लोकांनी या सरकारच्या विरोधामध्ये तालुक्यातल्या प्रस्थापित मंडळींच्या विरोधामध्ये अतुल शेठ वल्लभ शेठ बेंके असतील या मंडळींच्या विरोधामध्ये खूप स्वाभिमानाने शिवसेना संघटना उभी केली आणि आमचा सारखा सर्वसामान्य शिवसैनिक विद्यार्थी सेनेपासून काम करत असताना या सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानाने जगायला शिकला ताठमानाने जगायला शिकला समाजसेवा करायला शिकला. परंतु आत्ता जे दुःख दिसतंय आत्ताचं जे घडामोडी दिसत आहेत ह्या घडामोडीमध्ये आपल्या शिरूर लोकसभेचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढरराव पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरू आंबेगाव आणि जुन्नर आणि या जिल्हा दोन मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार जे या 2019 विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मनसेमधून शिवसेनेमध्ये आले. वास्तविक पाहता दादांचं आणि आमचं सर्वसामान्य शिवसैनिकांचं कधी कम्युनिकेशनच व्यवस्थित झालं नाही. आम्ही वारंवार तक्रारी केल्या दादांनी जे साहेबांना माहिती दादांच्या सोबत जे लोक आले आम्ही दादांकडे तक्रारी करत राहिलो तुम्ही आमच्या गावात आले तर कमीत कमी आम्ही तुमच्याकडे कधी वडापावची अपेक्षा केली नाही दारूची अपेक्षा केली मटण्याची अपेक्षा किंवा 2 रुपयाची अपेक्षा केली नाही शरददादा सोनूने यांच्याकडनं कधी अपेक्षा केली नाही त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कधी समन्वय साधला गेला नाही. आणि खरं वास्तविक पाहिलं तर पाठीमागल्या 2003-04 पासून मी राजाभाऊ गुंजाळांसोबत विद्यार्थी सेनेचं काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेपर वाचायची सवय असायची शिवसेना पक्षाची खूप आवड असायची. मला जर विचारलं तुम्ही तर कोणत्या विभागाचं कोण नगराध्यक्ष कोणत्या विभागाचं कोण खासदार आहे कोण आमदार आहे किती तेव्हापासूनची मला एवढी आवड होती फक्त शिवसेना पक्षाची. त्यावेळेस मी रात्रीचा आमचा विषय झाला आमचे ग्रामपंचायत सदस्य बबन रावटी उपतालुका मोहन शेठ बांगरे आमचे अण्णा भाऊ विक्की भाऊंचा आमचा फोन झाल्यानंतर आपली सहज अण्णा रात्री चर्चा झाली. त्यावेळेस माझ्या वाचनात त्यावेळेस असायचं की या आंबेगाव तालुक्यामध्ये मागाशी राजाराव बानखेलींनी सांगितलं आम्हाला इथे मार्गदर्शन बाईट देताना सांगितलं असं की ते जेव्हा
साखर कारखान्यामध्ये काम करत होते तेव्हा आदरणीय राजाराव बानखिले असतील किंवा आमचे आदरणीय अविनाशजी रहाणे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली 5 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य होते. मग ते आल्यानंतर इकडं शिवसेना पक्षाला फायदा काय झाला तर माझ्यासारखं सर्वसामान्य शिवसैनिक असं म्हणेल की खासदार झाल्यानंतर यांनी फक्त खासदारकी टिकवण्याचं काम केलं आणि एकमेकांशी राष्ट्रवादीचे आमदार असेल तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी खासदारकीली यांना मदत करायची आणि खासदारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मदत करायची. आम्ही याचे साक्षीदार जरी नसलो तरी आम्ही एवढे दुधखुळे नाही की आम्हाला काही समजत नाही. कारण आत्ताच आमच्या सरपंचांनी सांगितलं प्रत्येक खासदारकी 6 महिने अगोदर होऊन जात होती आणि खासदारकी प्रत्येक तालुक्यातून तुम्ही जनमताने लीड घेऊन तुम्ही खासदार होता 48 लाखाच्या फरकाने जिंकून येता आणि त्याच्यानंतर प्रत्येक आपला आमदार जिंकून येत नाही आहे. ह्या हे वास्तविकता कसली आहे याच्यामधनं आम्ही काय घ्यायचं. मग जर आम्हाला जर सर्वसामान्य शिवसैनिकाला जर आमदार मिळत नसेल तर आम्ही आमच्या गाव मी माझी सरपंच आमच्या गावचा आम्ही आमची व्यथा आमचं काम घेऊन कुणाकडे जायचं. आमचं काम घेऊन घेत जात असताना आम्हाला आमची गावातील लोक विचारत असतात. युवासेनेचं काम करत असतो शिवसैनिकांचं काम करत असताना सर्वसामान्य जनतेचं काम करत असताना त्यांना अपेक्षा असते आणि आमच्याकडून काहीतरी करावं. आता आम्ही पाठीमागले 2021 साली राजाभाऊंचं आमचं निधन झालं माजी सभापतींचं. आमचा मतदारसंघ अक्षरशः उघड्यावरती पडला. वारंवार आमच्यावरती पाठीमागले गुन्हे काढून आम्हाला विद्यमान आमदारांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. आम्ही शरददादांच्या कानावरती घातला आम्हाला त्रास होतोय खासदार साहेबांच्या कानावरती घातला आम्हाला त्रास होतोय परंतु आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. असो त्यांच्यावरती टीका करण्यापत मी एवढा मोठा नाही आहे परंतु एवढा छोटाही नाही आहे. माझं 17, 18, 19 वर्षाचा माझा काम करण्याचा अनुभव आहे. परंतु हे सर्वसामान्य शिवसैनिक आम्ही जे इथे आलोत ते फक्त पक्षाच्या निष्ठेपायी आलेलो आहोत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी आलेलो आहोत. उद्धव साहेबांची शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी आलेलो आहोत. उद्धव साहेबांना पाठिंबा एकमुखी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. शरदान्ना चौधरी संभाजीराजे तांबे दिलीप शेठ डुंबरे आता इथे आमचे रामभाऊ शेठ वाळुंज असतील सर्व मंडळी आहेत. आमच्याकडे अजून इकडे प्रसन्नांना डोके असतील कुणाची भूमिका काय अजून आम्हाला माहिती नाही आहे. पण कुणी कुठे असेल तरी आम्हाला सर्वसामान्य शिवसैनिकांना शरददादांच्या त्या दिवशी अन्न तुम्ही नव्हते दादांनी तिथे मिटिंग घेतली त्यावेळी दादांना मी बोललो आम्ही एकनाथ शिंदेकडे बघून शिवसेनेला मतदान नाही केलं तेव्हा तुम्ही म्हणजे आत्ता खासदार साहेब समजा निवडून आले किंवा शरददादा निवडून आले असते प्रतारणा किती एकनाथ तुम्ही अगोदर सांगितलं होतं एकनाथ शिंदेसोबत आम्ही गुवाहाटीला जाणारे आम्हाला मतदान करा कदापि केलं नसतं ना. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं आहे ना. उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य करून मतदान केलं आहे ना. मग तुम्ही आमच्याशी प्रतारणा करण्या अगोदर तुम्ही स्वतःचा स्वाभिमान नाही जपत आहे तर स्वतःला तुम्हाला काहीतरी पाहिजे. ठीक आहे राजकारण करत असताना समाजकारण करत असताना आपल्याला पद पाहिजे लोकांची समाजसेवा करण्यासाठी आपल्याला कुठलं तरी सामाजिक काम करत असताना आपल्याला कुठलं तरी लोकप्रतिनिधी पाहिजे आपण त्यातून समस्या सोडवतो. पण ठीक आहे ना आता आम्हाला पण आमच्या गावांमध्ये राष्ट्रवादी त्रास होतो ना. संभाजी शेठला होत नाही का शरदांना होत नाही म्हणजे काय दुसऱ्या गटामध्ये जाऊन सामील व्हायचं तो गट काय करतोय. बाळासाहेब ठाकरेंचा आपण कडवट शिवसैनिक रामभाऊ शेठ तुम्ही त्या दिवशी होते की नव्हते मी त्या दिवशी सांगितलं बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला त्यांनी आता आम्हाला इथे आला नाही इकडे तो एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो आम्ही आता दिस काय होईल सांगता येत नाही म्हणजे आम्ही काही करू शकतो. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ज्यांनी खुर्चीवरून खाली काढलं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही त्यांच्यासोबत जाताय. तुम्ही मी खासदार असो आमदार असो आपल्या विभागातले लोक जाऊ द्या पण जे स्वतःला कट्टर शिवसैनिक समजतात तुम्हाला दिलंय ना पक्षाने दिलंय ना का आम्ही आपण पक्षासाठी काय केलंय. उद्धव साहेबांनी आदेश दिले तुम्ही हे करा अध्यक्ष विकी भाऊ आपण सर्व मंडळी हे संदीप भाऊ ताजणे वगैरे का पाठीमागले वेळेस नुसतं डॉमिनेट करायचं. आत्ता जसं म्हणले तुम्ही युवासेनेची बॉडी बांधत असताना कोणाला पदं दिली पदं कोणाला दिली. तुमचे जे लांगुळ चालत करतात पाठीमागं तुम्हाला चहाचा कप उचल तुमचे ग्लास उचलतात आम्ही स्वाभिमानी आम्ही तुमचा ग्लास उचलले आम्हाला पदं द्यायची नाही. तुम्ही आमच्या पाठीमागला मी काय बोललो आता मकरंद पाटे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते 2003 साली मी 11वीला असं विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आलो. तुम्ही शांताराम सावंतला का पद दिलं नाही चिटणीस केलं काय पद द्यायचं म्हणून दिलं. तुम्ही जो काम करतो त्या शिवसेनेला का तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा ना. तुम्ही तुमच्या पाठीमागं जी असणारी चांडाळ चौकडी तुम्ही त्याला पद देता कारण ती चांडाळ चौकडी जी दिसत नाही आहे त्यांना माहिती आम्ही जेव्हा कधी जाऊ तेव्हा शांताराम सावंत आमच्यासोबत येणार नाही आहे किंवा विकी शेठ आमच्यासोबत येणार नाही आहे संदीप शेठ आहे महाराज आहे तिकडं आमचा अविशाल भाऊ बनकर आहेत आमचे सर्व मंडळी आहे ना. आम्ही आता मगाशी आलो तर आम्ही 2004 साली जेव्हा खासदारांचा प्रवेश झाला त्यावेळच्या बाळासाहेब ठाकरेंची जर चाकांची सभा झाली त्यावेळेस आम्ही इथे उपस्थित होतो त्या सभेला उपस्थित होतो
त्यावेळची शिवसेना आम्हाला आठवायला लागली. अविनाश राणे साहेबांनी आणि भोर साहेबांनी यांनी सर्व मंडळींनी बांधलेली, राजाराव बांधकेलेंनी बांधलेली इथली शिवसेना आम्हाला आठवते. आमच्या इकडे तालुका प्रमुख तेव्हा शरदांना काम करते, त्यांच्या अगोदर संभाजी शेट काम करत होते, बाळासाहेब दांगट्यांचं चांगलं काम होतं, त्यावेळेसपासून आम्ही या सर्व घटनेचे साक्षीदार आहे. असो त्यांचं मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांच्यावरती टीका करणं एवढा मी मोठा नाही आहे, पण आमच्यासारखं सर्व शिवसैनिक, सर्वसामान्य शिवसैनिक त्यांना कदापि माफ करणार नाही आहे. आम्ही इथे सर्व उपस्थित युवासेनेच्या वतीने, मी उद्धव साहेब आणि आदित्य साहेब आमचे युवासेनेचे अध्यक्ष आहेत आणि वरुणजी सरदेसाई यांना मी शब्द देतो, आम्ही युवासेनेचं संघटन यापेक्षाही 10% 100% ताकदीने आम्ही बांधून तुम्हाला आमची युवासेना संघटना मजबूतीने आम्ही यशाच्या शिखरावरती नेऊन दाखवू. आणि ह्या मंडळींच्या सोबत आम्ही कुणी जाणार नाही आहे. आदरणीय संभाजी शेट तांबे असतील, शरदांना चौधरी असतील आणि दिलीप शेट डुमरे असतील, प्रसन्नांना डोके असतील, या सर्व मान्यवर मंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना संघटना मजबूतीने पुन्हा एकदा उभी करू असा उद्धव साहेबांना तुमच्या माध्यमातून शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वरुण सरदेसाईंची हकालपट्टी करण्याचा अधिकार त्यांना कुठे? ते विधिमंडळात शिवसेना आहे, शिवसेनेची जी संघटना आहे त्या संघटनेची एक घटना आहे, त्या घटनेच्या आधारे त्यांना कोर्टातून त्यांना जेव्हा तुमची मान्य होईल, तुम्हाला शिवसेना पक्ष तुम्हाला मिळेल, त्यावेळेस तुम्हाला अधिकार आहे. आम्ही एवढे वेडे नाही आहे. आणि ही आदित्य साहेबांची संघटना आहे, शिवसेना वेगळी आणि त्याची संघटनात्मक संघटना जी आहे म्हणजे त्यांच्या अंतर्गत काम करणारी आमची युवासेनेची संघटना आहे. युवासेनेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेची सेवा करत असताना कॉलेजची जी मुले तिथे ॲडमिशन, कुणाची फी वाढ असेल, त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करून सर्वसामान्य मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि जिथे जिथे इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे आम्ही रोजगाराचे मेळे घेऊन आणि हजारो तरुणांना आम्ही काम नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यांनी काही आयत्या पीठावरती रे मला माहिती आहे, किरण साळींना त्यांनी अध्यक्ष वगैरे केले, त्यांना कोणताही अधिकार नाही आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.